अमावस्ये दरम्यान कीटकनाशकाची फवारणी घेतली पाहिजे याला काही वैज्ञानिक आधार आहे की निव्वळ अंधश्रद्धा आहे? कारण ज्या ज्या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेचा विषय निघतो त्या त्या ठिकाणी अंधश्रद्धेचा सुद्धा विषय निघत असतो, त्यामुळं अळीनाशक फवारणी आणि अमावस्या यांचं नेमकं कनेक्शन काय आहे आणि याला काय वैज्ञानिक आधार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. एक मुद्दा लक्षात घ्या, तुमचे कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असेल, या पिकांवर पाने खाणारी अळी, घाटे अळी ह्या लेपिडोप्टेरा वर्गातील असतात आणि ह्या ज्या अळ्या असतात, अंडी असतात, यांचे पतंग असतात, हे निशाचर असतात. निशाचर म्हणजेच काय? निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे काय की रात्री सक्रिय असणारे, म्हणजे ह्या ज्या अवस्था असतात अळ्यांच्या, तर ह्या रात्री सक्रिय असतात हे पतंग आणि हे रात्रीच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंडी घालत असतात. आता तुमचा प्रश्न असा आहे की या अळीनाशकाचा, फवारणीचा आणि अमावस्येचा संबंध काय? तर आता मी तुम्हाला आधी एक गोष्ट सांगितली की या लेपिडोप्टेरा वर्गातील अळ्या असतात, मग ती पाने खाणारे असतील, घाटे अळे असतील किंवा इतर ज्या अळ्या आहेत, तर ह्या निशाचर आहेत, म्हणजे रात्री ह्या प्रवास करतात किंवा रात्री ह्या अंडी घालतात. तर त्याच पद्धतीने एक मुद्दा लक्षामध्ये घ्या, जेव्हा अमावस्या असते त्यावेळेस चंद्र नसतो आणि अंधार हा जास्त वेळ असतो, अंधार हा डार्क असतो, गडद असतो आणि या अवस्थेमध्ये त्या अळ्यांना, त्या पतंगांना अंडी घालण्यासाठी वातावरण हे पूरक भेटतं आणि त्या पूरक वातावरणामध्ये अंडींची संख्या ही 20-30% जास्त होते आणि त्यामुळं अमावस्येच्या दरम्यान किंवा अमावस्या झाल्यानंतर ज्या ज्या भागातून या पतंगांचा प्रवास झालेला आहे त्या त्या भागामध्ये प्रादुर्भाव अळ्यांचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो. हे आहे कनेक्शन खरं. किडीचे जीवनचक्र पतंग, अंडी, अळी, कोश आणि परत पतंग अशा पद्धतीचं असतं आणि जवळपास हे 35-40 दिवसाचं जीवनचक्र असतं, ही जीवनसाखळी असती आणि अशा माध्यमातून काही पटीनं ते अंड्या घालत चालत असतात आणि त्यांचं प्रोडक्शन वाढवत चालत असतात आणि शेतकरी कीटकनाशकाच्या माध्यमातून त्यांचा नायनाट करत असतात. आपण बघतो ना की क्या ह्याच्या साखळ्या जर आपण डिस्टर्ब केल्या नाही तर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा प्रादुर्भाव पुढे दिसून येऊ शकतो. तसं बघायला गेलं तर दर रात्री, म्हणजे दररोज रात्री किडीच्या पतंगांचा प्रवास हा सुरूच असतो. फक्त एवढाच विषय आहे की अमावस्येला गडद अंधार असतो, त्यांना पूरक वातावरण मिळतं, त्यामुळे 20-30% अंडी घालण्याची संख्या वाढते. आणि आपल्याला जर सांगायचं झालं तर उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकन लष्करी अळी जी आहे तिचा जो पतंग आहे तो रात्रीमध्ये 100 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करतो, त्यामुळे तो ज्या ज्या भागातून प्रवास करतो आणि ज्या ज्या भागामध्ये अंडी घालतो आणि त्या अंडीतून ज्या अळ्या निर्माण होतात मग त्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त झालेला दिसतो. आता अजून एक गोष्ट, अळीचा प्रादुर्भाव अमावस्येच्या दरम्यान किती झालाय किंवा कमी झालाय, जास्त झालाय, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला शेतामध्ये सापळे लावणं गरजेचे आहे. 1-10 ते 12 सापळे आपण लावावेत, त्या सापळ्यावर मग ते पतंग त्याला अट्रॅक्ट होऊन चिकटतात आणि त्यानुसार आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. पण महत्वाचं आहे निरीक्षण करणं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये निरीक्षण करत राहा, कुठल्या प्रकारची अळी आहे ते बघायचं आणि त्यानुसार फवारणी घ्यायची, हा साधा इलाज असतो. पण अमावस्येच्या दरम्यान किंवा आपल्या शेतामध्ये आपण जर चिकट सापळे लावलेले असले तर त्या दरम्यान कोणकोणते पतंग आपल्या याला चिकटलेले आहेत आणि किती प्रमाणात चिकटलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते प्रमाण कळतं की किती अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून त्या दरम्यान शेतकरी फवारणी घेत असतात, याच्या मागं कुठलीही अंधश्रद्धा नसून एक लॉजिक आहे की निशाचर त्यांची अवस्था आहे आणि त्या रात्री अंडी घालतात, अमावस्येला चंद्र नसतो म्हणून अंधार मोठ्या प्रमाणात असतो. अशा पद्धतीचं हे अळ्यांचं जीवनचक्र आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा. आपल्या व्हिडिओच्या डेली अपडेट जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जा, आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.